आज बऱ्याच दिवसांनी आपल्या ब्लॉगची सुरुवात कॉफीपासून मी करणार आहे. तर इथे मी दूध काढून ठेवलं फ्रीजमधनं रूम टेम्परेचरवर येण्यासाठी. आणि जे वाल घेतलेले आणि त्याला मोड खूप सुंदर असे आलेत, अगदी लांबलचक मोड आलेत. आणि याच्यामध्ये मी काय करणार ना, सोलायला वाल आपल्याला सगळ्यांनाच खूप कंटाळा येतो, तर मी ते अर्धा तासाचे भिजत घालून ठेवणार आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलं आहे ना वाल भिजत घालण्यापासून सोलेपर्यंत, ती पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा, अगदी वाल सोलायचा अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही. तर ना ते भिजत घातले ना की अगदी सहज असे त्याची सालं निघून जातात, म्हणजे तुम्हाला सोलायचीच गरज नसते. पुढे ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे, तुम्हाला सगळं कळेल. ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मात्र बघा. तर इथे कॉफी पिण्यासाठी ना मी छोटासा असा ग्लास घेतला. अगदी थोडीशी जरी कॉफी प्याली ना तरी फ्रेश होतो, म्हणजे माइंड अगदी रिफ्रेश होऊन जातं. कधीतरी पिते मी, म्हणजे फार कमी, म्हणजे 15 दिवसातून एकदा वगैरे असं कधीतरी संध्याकाळी कॉफी पिणं होतं. तर मी काय केलं, थोडंसं किंचितसं गरम पाणी करून घेतलं. आणि त्याचबरोबर ना तुम्ही बघू शकता अगदी थोडीशी मी साखर टाकली. साखर पण खूप जास्तसं नाही टाकली, खूप गोड गोड होऊन जाते मग. आणि कॉफी ना कमी गोड असेल ना आणि थोडीशी स्ट्रॉंग असेल ना तरच ती खूप छान अशी वाटते प्यायला. तर इथे थोडंसं गरम पाणी ठेवून ना मी या कॉफी बीटरने ती बीट करून घेते, म्हणजे ना छानपैकी त्याला फेस येतो. आणि मी खूप जास्तसा फेस नाही करणार आहे, कारण सचिनला जास्तसा फेसवाली कॉफी नाही आवडत. फक्त मी माझ्याच्यात थोडंसं जास्त बीट करून घेणार आहे आणि सचिनच्याच्यात मी नॉर्मल ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता हार्डली एक सेकंद पण लागत नाही हे कॉफी मस्तपैकी फेस यायला. आणि याच्यामध्ये ना आता मी छानपैकी दूध ओतून घेणार आहे. आणि दूध ओतल्यानंतर पण जर तुम्हाला वाटत असेल ना तर थोडंसं परत तुम्ही फेटून घ्या. आणि त्या फेटल्यानंतर ना कॉफीवरती ना एक छान वेगळ्या प्रकारची अशी डिझाईन येते, तुम्हाला इथे मी दाखवते आता. आणि तुम्ही पाहिजे त्या प्रकारची ती डिझाईन करू शकता. तुम्हाला एकदा हातातलं जर ते फिरवता आलं ना तर खूप सुंदर अशी डिझाईन होते. आता बघा तुम्ही इथे मी फिरवलं ना तर मस्त अशी डिझाईन तयार झाली. तुम्हाला अगदी जवळून दिसणार नाही, कारण मी अगदी जवळून नाही दाखवलं. आणि आता काय झालंय, आज गुरुवार उद्या असल्यामुळे थोडीशी मार्केटमधनं येतानाच फुलं पण घेऊन आली. आणि मी आता पावसाळा आहे तर मी तुम्हाला म्हटलंय की मी फुल मार्केटमध्ये जाणं बंद केलं आहे. सध्या जिथे मी रानडे रोडवर जाते तिथूनच मी फुलं घेते. आणि या काकूंकडनं पण बऱ्याच वेळा फुलं घेतली जाते, पण त्यांच्याकडनं जेव्हा फुलं आणि हार घेते ना तेव्हा त्या हारामध्ये सगळं देतात, दुर्वा बेल तुळस वगैरे जे असतं ना सगळ्या गोष्टी देतात. जेव्हा मी दादर मार्केटमधनं घेते ना तेव्हा ते फक्त हारच देतात. आणि या काकू मला 20 ला 4 हात देतात, आणि दादर मार्केटमधनं घेतलं ना तर 20 ला मला 3च मिळतात. थोडासा फरक असतो, फक्त खाली गुलाबाचं एक हे असतं, म्हणजे खाली जिथे हाराला गुलाबाचं फूल असतं, बाकीच्या इतर वेळेस इथे गोंड्याचं फूल असतं, एवढाच फरक आहे. थोडासा चाफा घेतला उद्या गुरुवारसाठी. आणि काकूनी बघा दुर्वाची जुडी वगैरे अशा बांधूनच ठेवलेल्या असतात आणि त्या सगळं व्यवस्थित देतात. आता ते नेहमीप्रमाणे टिश्यू पेपर आणि थोडासा कापड वापरून मी ते पॅक करून ठेवते. आणि आज येताना ना 2 कच्ची केळी मी घेऊन आलेली बाजारातनं. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मैत्रिणीनो, आपल्या चॅनलवर आज 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच राहू दे. तुमच्या छान छान कमेंट्सने मला एनर्जी द्या की मी अजून छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावे. तर आजचा दिवस खूप म्हणजे एवढ्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर किंवा एवढ्या दिवसाच्या वाट बघण्यानंतर कुठेतरी आपल्या मेहनतीला फळ मिळतंय. आणि आजचा दिवस उजाडलाय खूप. जेव्हा मी माझा प्रोफाईल बघते तेव्हा मी आज 10-10 वेळा चेक करते आणि म्हणजे 5000 झाले. तर असं तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. असंच तुमचं सपोर्ट, तुमचं प्रेम असंच राहू दे. तर आज आपल्याला आजच्या व्हिडिओखाली एक कमेंट आलेली. एका ताईंनी आपल्याला असं म्हटलेलं की प्राजक्ता तुझं किचन खूप छोटं दिसतंय आणि तू ते बऱ्यापैकी कसं मॅनेज केलंयस. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं पण किचन माझ्यापेक्षा पण माझ्या एवढंच असेल किंवा माझ्यापेक्षा छोटं असेल माहिती नाही, पण माझ्या एवढंच आहे त्यांचं किचन. आणि कधी कधी त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होते. तर मी एकच सांगू शकते ताई की किचन छोटं असो की मोठं असल्यावर काहीच फरक पडत नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं बघितलं असेल, तुम्ही त्या गोष्टीत किती आनंद घेऊन काम करता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ह्या गोष्टीचा नेहमी विचार करा. जेव्हा आपण जिथे असू ना त्याच्यापेक्षा आपण किती वरती किंवा आपल्या वरती कोणा त्याचा विचार नाही करायचा. आपल्यापेक्षा खाली पण कितीतरी लोक आहेत त्यांचा विचार करायचा की त्यांचं म्हणजे आपल्यापेक्षा पण त्यांची परिस्थिती काय असू शकते. तर अशी पण बरीचशी लोक आहेत की आपण तरी अशा छोट्याशा या किचनमध्ये आपल्याकडे एक वेगळं आहे. काही लोकांकडे तर ते देखील नसतं, एकदम पूर्णच एकच असतं आणि त्याच्यामध्ये देखील किचन असतं. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं चेंजेस करा. तुम्हाला किचनमध्ये काही आवडत असतील तर जसं मी थोडंसं फ्रेश वाटावं किचनमध्ये आल्यानंतर म्हणून थोडंसं असं प्लांट वगैरे लावलं, थोडंसं असं एक वरती रॅक लावून घेतलाय. हा माझा हॅपी मॅनचा जो असतो बाउला तो ठेवलाय मी. तर असं थोडंसं काहीतरी तुम्ही तुमच्या किचनमध्ये थोडंसं व्हेरिएशन करत राहा.
थोडेसे कंटेनर मध्ये. आणि त्याचबरोबर आज अजून एक कमेंट आलेली की तुझं ग्रॉसरी आम्हाला कुठे दिसत नाही. तर ताई मला असं वाटतं की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसेल. तर जे माझं किचनचं जे बरंचसं सामान आहे ते मी खालच्या शेल्फ असतात, इथे आमचे शेल्फ आहेत, खाली ड्रॉवर्स आहेत, त्याच्यामध्ये मी सगळं ठेवलेलं असतं आणि थोडंफार इथे पण वरती ठेवलेलं आहे. तर येणारी जेव्हा किचन टूर तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा त्याच्यामध्ये मी सगळं शेअर करेन. किचन टूरचा व्हिडिओ आपल्या रिक्वेस्ट मध्ये बऱ्याच दिवसापासून आहे, म्हणजे जेव्हापासून आपण व्हिडिओ अपलोड करतोय तेव्हापासून किचन टूरची रिक्वेस्ट आहे आणि ती लवकरच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. ताई मला असं वाटतं की किचन छोटं असं किंवा मोठं हा विचार तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही तिथे राहून जेवण बनवत असतात, छान छान आपला पूर्ण दिवस तिथे घालवत असतात, तर छान छान विचार करा. छान छान गोष्टी जर तुम्ही त्याच्यातनं हे केलात ना तर त्याच गोष्टी सगळ्या आपल्या जेवणात उतरवत असतात, म्हणजे उतरत असतात असं मला असं वाटतं. कारण जेवण ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या फॅमिलीसाठी एक हेल्दी लाईफ देत असते, कारण त्याच्यातनंच आपण आपल्या फॅमिलीला छान असं काहीतरी देत असतो की त्याच्यामुळे त्यांची तब्येत नीट राहावी असे. आणि प्रत्येक वेळेस कसं असतं ना की आपली वास्तूना नेहमी तथास्तू म्हणत असते असं थोड्या मोठ्यांनी म्हटलेलंच आहे. आणि आज ना उद्या आपण या घरातून अजून मोठ्या घरात जाऊ अशी स्वप्न पण सगळ्यांनी बघायची असतात. तर असं थोडासा विचार करून सगळ्या गोष्टी करत राहिल्या ना की सगळ्या गोष्टी इझी स्मूथली अशा होतात. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. उद्याची थोडीशी गुरुवारची तयारी करायची आहे आणि बाकी पण माझी थोडीफार म्हणजे बाकीची सामानाची पण थोडी थोडी आवरावर आहे. त्याचबरोबर जेवणाची पण तयारी आहे, थोडस उपवासासाठी थोडासा खाऊ पण बनवायचं. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रोज रोज गुरुवारचा उपवासासाठी काय नवीन नवीन बनवायचं, तर मी म्हटलं आज विचार केला आपण कच्च्या केळ्याचे वेफर बनवू. बाहेरचे जे वेफर असतात ना ते थोडेसे जाड असतात आणि ते खायला ना मला खूप चावायला कंटाळा येतो. मला आवडतात केळ्या वेफर पण ते एवढे ते जाड जाड असतात ना येल्लो वेफर, ते मला चावायला खूप कंटाळा येतो. तर मी म्हटलं चला आज आपण घरीच बनवून बघूया केळ्याचे वेफर. आणि माझ्याकडे जो साचा वापरते ना मी केळ्याचे वेफर पाडण्यासाठी तो अगदी त्याच्यातनं ना खूप पातळ असे निघतात. मी थोडंसं ना कधी कधी काय होतं केळ्यानं सोलताना ना ते काळं पडलं जातं म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं. ऍक्च्युली बरेच जण खोबरेल तेल वगैरे लावतात पण मी खोबरेल तेल नव्हतं लावलं, कारण बरेच जण खोबरेल तेलामध्येच तळतात, म्हणजे जसं साऊथ साईडला वगैरे खोबऱ्यालच्या तेलातच ते तळलेले असतात त्याची टेस्ट पण वेगळी असते. पण मी आपल्या नॉर्मल तेलामध्येच तळणार आहे आणि फक्त आपल्याला क्लीन करून घ्यायचं, म्हणजे साल जेवढं त्याचं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. आणि जे तुमच्याकडे किसायला आहे भांडं त्याने तुम्ही करायचं. फक्त एवढंच आहे की तेल अगदी कडकडीत असं गरम असलेलं पाहिजे आणि थोडीशी अशी मोठी कढई घेतलात तर पटकन एकाच वेळेस तुमचे सगळे होतात. इथे बघू शकता तेल पटकन असं खूप मस्त असं गरम झालं आणि मी जेवढे त्याच्यामध्ये बसतील ना तेवढेच टाकलेत. आणि ना मी याच्यामध्ये काय केलं ना मी मिठाचं पाणी ओतत नाही डायरेक्ट, कारण मग कधी कधी काय होतं तेलात पटकन पाणी वगैरे पडलं तर तेल पटकन उडलं जातं. म्हणून मी वरून थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकली, अगदी थोडासा कलर यायला, तर अगदी व्हाईट व्हाईट कलर थोडा वेगळा वाटेल म्हणून मी म्हटलं थोडंसं करूया. आणि ना माझं साचा ना अगदी पातळ वेफर पाडले जातात याच्यात ना, त्याच्यामुळे ना मी अगदी 2 मिनिटं म्हणजे हार्डली वरतून एकदा दोनदा परतून ते तयार करून घेतले आणि तुम्हाला पण बघायला मिळतील अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे आहेत. आणि हार्डली आपण हे 20 रुपयामध्ये भरपूर असे केळ्याचे वेफर घरच्या घरी बनवू शकतो. आपण एवढंच आहे की बनवायला कंटाळा करतो आणि बनतील की नाही त्याचा पण आपल्याला खूप प्रश्न असतो, पण थोडासा प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी जमतात. तर मी पण बऱ्याच वेळ दिवस विचार करत होते की काय बनवू आणि गुरुवार म्हटलं ना की प्रत्येक वेळेस साबुदाण्याची खिचडी किंवा वरीची पेज किंवा वरीची खीर असं खाऊन कंटाळा येतो. तर म्हटलं आज आपण हे केळ्याचे वेफर फायनली बऱ्याच दिवसांनी मी विचार करत होती पण म्हटलं आज आपण करूयाच. आणि आज वेळ काढून केल्यानंतर अगदी कमी वेळात हे होतात. बाहेरचे आपण जे घेतलं ना तर त्याचं कसं ना एक तर ते खोबरेलच्या तेलात पण काही ठिकाणी मिळतात आणि बऱ्याच वेळा तेल पण कुठलं असतं आपल्याला माहिती नसतं, तर आपण घरच्या घरी आपण जे तेल वापरतो त्या तेलात तळलेलं भले ते जरी थोडंफार ऑइली असेल आपल्याला वाटत असलं तरी, पण आपण जे तेल वापरतो ते आपल्याला माहिती असतं की चांगलं असतं. आणि मेन म्हणजे ना ते खूप जास्त त्याच्या तेलामध्ये बरंचसं तेलात 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 सगळ्या गोष्टी तळलेल्या नसतात, त्याच्यामुळे आपल्या घरातल्या तेलातलं तळलेलं फूड नेहमी हे चांगलंच असतं. तर आता हे थंड व्हायला पण वेळ नाही लागत, अगदी थोडेसे थंड पटकनच होतात कारण पातळ असल्यामुळे अगदी पटकन हे थंड झालेले. आणि थंड झाल्यावर ना मग मी ते एका भांड्यामध्ये म्हणजे माझ्या एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले आणि उद्या आता हे ऑफिससाठी तयार होतील. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघत जवळून, अगदी तुम्हाला बघतील ना तर बाहेरचेच जसे वेफर असतात ना तशा पद्धतीचाच वेफर झालेत आणि अगदी कुरकुरीत असे वेफर होते आणि नरम देखील पडले नाहीत. नाही तर भीती वाटते की आपण तळताना तर आपल्याला कुरकुरीत वाटतात पण नंतर थोड्या वेळाने नरम पडतात, पण तसं अजिबात काही झालेलं नाही आहे. अगदी कुरकुरीत असे वेफर तयार झालेले आहेत माझ्याकडनं. तर इथे ना आता आपण वाल चोलून घेऊ.
वाल ना मी पण सोल्याला पहिला कंटाळा करायची तर मी आणायची विकत, पण आमच्याकडे दादरमध्ये हे 100 रुपये पाव किलो आहेत, म्हणजे मोड आलेले वाल, म्हणजे जर 100 ग्राम घ्यायचे म्हटलं तरी त्याला 40 रुपये घालावे लागतात. आणि ना त्याला ना खूप म्हणजे खूप वास येत असतो, म्हणजे जे ते भिजत घालतात जेव्हा आपण त्यांच्याकडनं घेतो ना, तर त्याच्यात पाणी चेंज केलेलं असतं नसतं माहिती नाही, पण नंतर मग ही पद्धत जेव्हा मला म्हणजे कळायला लागली ना तेव्हापासून मग मी अशाच पद्धतीने सोलते, अगदी कष्ट लागत नाही काहीही नाही. हार्डली आपल्याकडे 10 मिनिटात आपले जे एवढे वाल असतील ना तेवढे सगळे सोलून होतात. तुम्ही बघू शकता ऑलरेडी बऱ्यापैकी सगळ्या याची ना सालं निघालेलीच आहेत. तुम्ही थोडंसं मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलं ना तर सगळे एकदमच निघून जातील. मी आता छोटंच भांडं घेतलेलं आणि त्यामध्येच मी हे सगळे वाल सोलून घेते, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत असेल, पण मोठ्या भांड्यात अगदी घेतलं ना तर पटकन असे वाल होतात. आणि हे स्टोअर कसे करायचे तर मी काय करते, याचं जे पाणी आहे ना ते आपण म्हणजे धुवून घ्यायचं व्यवस्थित एकदा पाण्यातनं आणि छानपैकी परत आणि या त्याच कंटेनरमध्ये मी ठेवलं आहे बघा, आणि याच्यामध्ये परत पाणी ओतून ठेवायचं, म्हणजे वरपर्यंत पाणी आणून द्यायचं आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये असे स्टोअर करायचे. कितीही दिवस तुम्ही ठेवा वाल असेच्या असेच राहणार, त्याचा कलर तर अजिबात चेंज होणार नाही. तुम्ही बाहेरचे बघाल ना तर जे सोललेले वायर बाहेर मिळतात त्यांच्याकडे ठेवलेले आणि ते थोडे पिवळसर पडलेले असतात, पण अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल ना तर अजिबात त्याचा कलर देखील चेंज झालेला नसतो. आता जे रुटीन काम आहे, सगळी कामं झाल्यानंतर किचन प्लॅटफॉर्म क्लीन करायचा आणि त्याचबरोबर जी काही भांडी होती जेवणाची आणि आपल्या नाश्ता केलेल्याची ती सगळी भांडी क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्लॉग मी सुरू करते, कारण आज तुम्हाला 2 प्रॉडक्ट पण दाखवायचे आहेत मला. तर आता आज पुढे मी तुम्हाला आता ते 2 प्रॉडक्ट दाखवणार, त्याच्यासाठी तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा पहिला प्रॉडक्ट दाखवते मी तुम्हाला आणि आजचा पहिला प्रॉडक्ट आहे हे मेजरिंग स्पून किंवा तुम्ही कप म्हणू शकता. छोटे साईजचे असेल तर आपण बऱ्याच वेळा त्याला स्पून म्हणतो आणि मोठ्या साईजचे असेल तर कप म्हणतो. हे जे आहेत हे फक्त बेकिंगसाठीच यूज होतात असं नाही, तुम्ही घरात कुठलाही पदार्थ बनवताना किंवा कुठल्याही मेजरमेंट, जसं तुम्ही आता मला आंबोळीचं प्रमाण विचारत होता तर त्याच्यासाठी हे परफेक्ट असं आहे. याच्यावर सगळे मेजरमेंट्स ML आणि वजनी असे दोन्ही लिहिलेले असतात, त्याच्यामुळे तुम्हाला वजनी वगैरे काही करायचं असेल किंवा ML वाईज काही करायचं असेल तर दोन्हीसाठी हे उपयोगी असतात. हार्डली 100 रुपयाच्या आतमध्ये हे तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. जर तुम्हाला प्लास्टिकचे घ्यायचे नसतील तर स्टीलमध्ये वगैरे पण अवेलेबल आहेत, हे सिलिकॉनमध्ये पण अवेलेबल असतात. तर अशा पद्धतीने असा एखादा प्रॉडक्ट आपल्याकडे असेल तर खरंच खूप उपयोगाचा आहे. जेव्हा आपण बेकिंगचे प्रॉडक्ट करतो तेव्हा आपल्याला अगदी बोलतात ना छोट्या छोट्या मेजरमेंट घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर आपल्याकडे बऱ्याच वेळा मेजरिंग स्केल नसते, म्हणजे काय बोलतात आपण त्याला वजनी काटा नसतो, तर अशा वेळेस हे स्पून खरंच उपयोगी पडतात आणि अशा पद्धतीचा एखादा सेट नक्की तुम्ही तुमच्याकडे परचेस करून घ्या. आता दुसरा प्रॉडक्ट दाखवते तर माझ्याकडे हा एक सेट आहे ज्याच्यामध्ये हे ब्रश आहे सिलिकॉनचा आणि स्पॅच्युला आहे. तर हे बेकिंगसाठीच यूज होतात असं नाही आहे, आपल्या नेहमीच्या वापरामध्ये जेव्हा आपण काही नॉनस्टिकचा यूज करतो किंवा असे काही पॅन्स असतात ते अगदी त्याच्यावर स्क्रॅचेस येऊ नये म्हणून आपल्याला वापरायचे असतील तर हे यूज होतात. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा आपण जेव्हा बॅटर बनवतो तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मी स्पॅच्युला वापरल्यामुळे ते अगदी क्लीन असं निघतं, म्हणजे बऱ्याच वेळा टोपाला वगैरे काही चिटकत नाही किंवा आपण जे बाउल घेतलं असेल त्याला चिटकत नाही आणि अगदी इझिली क्लीन होऊन जातं या स्पॅच्युलाचा वापर आपण जर केला तर. आणि ब्रश आपल्याला कुठलाही जिथे आपल्याला कमी तेल वापरायचं असेल तिथं तर हे नक्की यूज होतं. तर अशा पद्धतीचा स्पॅच्युलाचा सेट जर तुम्ही घेतलात तर खरंच उपयोगी आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटीज येतात, माझ्याकडे 2-3 प्रकारचे स्पॅच्युलाज आहेत, थोडा लाँग साईजचा आहेत, ह्याच्यापेक्षा पण छोट्या साईजचा आहे. म्हणजे जसं तुम्ही काम करत असाल तशा पद्धतीने घ्या, पण ही एक नॉर्मल साईज आहे आणि हा एक नॉर्मल सेट होता जो हार्डली मी पण 100 रुपयालाच घेतलेला होता. तर तुम्ही अशा पद्धतीने खूप चांगलं असं इन्व्हेस्ट करू शकता. ॲक्च्युली याच्यामध्ये पण बऱ्याचशा अशा क्वालिटीज येतात. ॲक्च्युली मी हा आयकियामधनं घेतलेला आहे आणि हा तेव्हा ऑफरमध्ये होता तेव्हा मला हा 49 रुपीजला मिळाला, नाहीतर याची किंमत 149 किंवा मग 99 अशी त्यांच्याकडे चेंज होत राहते, तर तेव्हा मी घेतलेला. आपण जर डीमार्टमधनं जर तुम्ही लोकल घेतलात किंवा लोकल मार्केटमधनं घेतलात ना तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण गरम पॅनवर तो लावतो ना तेव्हा नंतर नंतर तो इथे इथे जळाल्यासारखा होतो, त्याचा कलरच पूर्ण चेंज होऊन जातो. तर हे ब्रश मी आता जवळपास माझ्या मते 9 ते 10 महिने झाले वापरते, पण कुठेही त्याचा कलर देखील चेंज झालेला नाही आहे. तर अशा एखाद्या चांगल्या प्रॉडक्टमध्ये भले 2 रुपये जास्त गेले तरी चालतील, पण असं जर व्यवस्थित प्रॉडक्ट वापरला तर तो आपल्याला लाईफ लाँग साथ देतो. तर आजचे हे 2 प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉग मधनं पण मी तुम्हाला एक नवीन रेसिपी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलाय
अगदी सोप्या गोष्टी असतात पण आपण उघ्यास त्याचा जास्त विचार करतो की अरे आपण घरी करू शकतो की नाही, पण असं काही नाही, थोडासा विचार केला, थोडंसं ठरवलं आणि एखादी गोष्ट जर व्यवस्थित बघितली ना आपण आणि व्यवस्थित लक्ष देऊन केली ना तर ती गोष्ट परफेक्ट बनते. मी पण असंच करते, मला पण काही खूप असं काही नॉलेज नाहीये किंवा मला देखील असं काही मी सगळं शिकून आलेली असं नाहीये. हळूहळू जेव्हा ऑब्झर्व करतो गोष्टींना तेव्हा आपण सगळ्या गोष्टी शिकतो. तर तुम्ही देखील असं काहीस वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, बाजूला असल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर लवकरच भेटू उद्या एका छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.